नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मराठी युवक भारती कविता 6वी दवात आलीच भल्या पहाटी या कवितेचा पूर्ण आशय आणि कवितेवरील स्वाध्याय याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी DM घोरपडे अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम या कवितेचे कवी BC मर्डेकर यांचा आपण परिचय पाहूया. बाळ सीताराम मर्डेकर 1909 ते 1956 ते प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी म्हणून ते नावाजले गेले. कारण त्यांच्या काव्यकलाविषयक प्रगल्भ जाणिवेने मराठी कविता अंतर्बाह्य बदलली. मराठी काव्यक्षेत्रात केशवसुतांच्या कवितेनंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्डेकरांच्या कवितेने केले. म्हणूनच मर्डेकरांना दुसरे केशवसुत म्हणून म्हटले जाते. त्याचबरोबर त्यांची कविता भावोत्कट तरीही चिंतनगर्भ आविष्कारांच्या दृष्टीने प्रयोगशील व दीर्घदर्शी होती. ही कविता मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील आंतरविरोधाचा संघर्ष व त्याहून येणारी अस्वस्थता टिपणारी होती. त्यांनी नवीनता ही संकल्पना मराठी कवितेत आणि समीक्षेत रुजवली. त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यांच्या मौलिक सिद्धांतामुळे प्रसिद्ध पावलेले आहे. यानंतर आपण या कवींचे साहित्य लेखन याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिले, त्यामध्ये शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह सुप्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या. त्या कादंबरीमध्ये रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या कादंबऱ्या त्यांच्या अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी समीक्षात्मक लेखनसुद्धा केलं, त्यामध्ये सौंदर्य आणि साहित्य याविषयी त्यांनी समीक्षात्मक लेखन केलेलं आहे. यानंतर या कवितेचा आपण थोडक्यात आशय पाहूया. दवांत आली भल्या पहाटी ही कवी बाशी मर्डेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य चित्रण आहे. पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा मात्र कवीमन व्याकुळ झाले. येथे कवीने प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे व हळव्या भाववृत्तीचे चित्रण अत्यंत तरल शब्दात व्यक्त केलेले आहे. यानंतर आपण या कवितेचा अर्थ पाहूया. कवितेचं पहिलं कडवं आहे, दवांत आलीस भल्या पहाटी शुक्रांच्या तोऱ्यात एकदा. दवांत आलीस भल्या पहाटी शुक्रांच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावला मधली शोभा. जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावला मधील शोभा. म्हणजेच काय? तर कवी प्रेषला म्हणतो, भल्या पहाटेच्या संध्याकाळी द्रव पडण्याच्या वेळी तेजाणाऱ्या शुक्रताऱ्याप्रमाणे तू आलीस आणि माझ्या मनाचे आकाश उजळून गेले. तुझी ती मनमोहक चाल, त्या चालीतील सौंदर्य पाहून मी उल्लासित झालो, हरकून गेलो आणि वेडासुद्धा झालो. यानंतर पुढचं जे कडवं आहे ते आहे, अडलीस आणखी पुढे जराशी. अडलीस आणखी पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळवणी पाहणे विसरलीस का? मागे वळवणी पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? म्हणजे काय? जाताना पुढे थोडीशी अडखळीस आणि नाजूकपणे हसलीस, परंतु मागे वळून पाहिलेही नाहीस. आपल्यातील ते अलवार कोवळी प्रेम
प्रेमाचे ते नाजूक भावबंध तू विसरले आहेस का? यानंतर तिसरं जे कडवं आहे या कवितेचं ते आहे, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा। म्हणजेच काय, लक्ष भलतीकडे दाखवून आपली प्रेम पिपासा लपवणारी तू चंचल नजर मला खुणवत आहे, किंवा तुझी चंचल नजर मला खुणवत आहे, तुझे सौंदर्य मला सतत मोहत आहे, तुझ्या डोळ्यातील दिसणारी लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू। यानंतर या कवितेचं पुढचं जे कडवं आहे ते आहे, अनोळख्याने ओळख केली, अनोळख्याने ओळख केली, गतजन्माची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येतल्याच जर बुजली रांग। म्हणजे काय, आज तू अनोळखीपणाचा आव आणलास, वर्तमानातील कोमल ताज्या आठवणी जर अशा विरून जाणार असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरी द्यावी। म्हणजेच जर आपल्या दोघांमधल्या त्या कोमल ओल्या आठवणी तुझ्या मनातून हरवत चाललेल्या मला दिसत आहेत तर आपली ओळख गतजन्माची आहे याचे स्मरण मी तुला कसे करून देऊ। यानंतर पुढचं कडवं आहे, तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्बल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या, तांबूस निर्बल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या। म्हणजेच काय, तुझ्या तळहातावरील नाजूक रेषा कोणी कशा वाचाव्या, त्यावरून भविष्यकाळातील आपल्या भेटीचे भाकीत कोणी कसे करावे, म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कसा बरे बांधावा। तुझ्या त्या सुकुमोल पांढऱ्या शुभ्र नखांवर आकाशातील शुभ्र चांदण्या गोंदण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय असं मला वाटत आहे। आणि या कवितेचं शेवटचं जे कडवं आहे ते आहे, दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, अबरांच्या शोभेत एकदा जळून गेलीस पेरूत आपल्या मंद पावल्या मंद पावलांमधल्या गंधा, जळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा। म्हणजेच काय, भल्या पहाटे विरल सुंदर आभरे अरुणोदयाच्या म्हणजे सूर्योदयाच्या प्रतीक्षेत असताना आठवणींच्या धोक्यात हळुवार पावलांनी अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणींचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी तू निघून गेलीस। या अशा तऱ्हेने आपण या कवितेचा अर्थ या ठिकाणी थोडक्यात पाहिलेला आहे। यानंतर या कवितेमध्ये काही कठीण शब्दार्थ आहेत, ते कठीण शब्दार्थ आणि त्यांचा अर्थ पाहूया। अनोळखी म्हणजेच ओळख नसलेला किंवा अपरिचित, नंतर अभ्र, अभ्र म्हणजेच मेघ किंवा ढग, आणिक म्हणजेच आणी, इशारा म्हणजे खून, कोमल म्हणजे येते अर्थ आहे हळव्या किंवा नाजूक, गत म्हणजेच गेलेले आधीचे, गंध म्हणजेच सुवास, डाळिंब म्हणजे येते अर्थ लाली, तरल म्हणजे चंचल, तांबूस म्हणजेच लालसर, नाजूक म्हणजेच कोमल, निर्मल म्हणजे स्वच्छ, पारा म्हणजे त्याला आपण मर्क्युरी असं म्हणतो, पिपासा येते अर्थ स्वतःची इच्छा, बुजणे म्हणजेच नष्ट होणे, मंद म्हणजेच हलकासा हळुवार, रांग म्हणजे ओळ, शोभा म्हणजे सौंदर्य, सुंदरता म्हणजे सौंदर्य, आणि हिरवे धागे म्हणजेच कोवळे प्रेम। यानंतर या कवितेमध्ये काही महत्त्वाच्या टिपा आहेत, त्या आपण टिपा पाहूया। गोंदणे, गोंदणे म्हणजेच सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेली नक्षी किंवा काढलेले चिन्ह याला गोंदणे असे म्हणतात। दव म्हणजेच पहाटेच्या वेळी पानांवर किंवा गवतांवर पडलेले जे पाण्याचे अतिशय सूक्ष्म जे थेंब असतात
त्यांना दव असं म्हटलं जातं, आणि शुक्रतारा म्हणजेच पहाटेच्या प्रकाशात चमकणारा तेजस्वी तारा जो दिसतो त्याला आपण शुक्रतारा असं म्हणतो. यानंतर या कवितेवरील जी स्वाध्याय कृती आहे ती स्वाध्याय कृती आपण पाहणार आहोत. कृती क्रमांक एक आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये अ आहे शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे. या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात, दुसरा पर्याय आहे शुक्र ताऱ्याच्या आकाशी आगमनात, तिसरा आहे शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी मनात, आणि चार शुक्र ताऱ्याच्या अहंकारीपणात. या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजेच तिसरा आहे शुक्राच्या तोऱ्यात म्हणजेच शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी मनात. यानंतर आ आहे हिरवे धागे म्हणजेच. या ठिकाणी सुद्धा आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे हिरव्या रंगाचे सूत, दुसरा आहे हिरव्या रंगाचे कापड, तिसरा आहे हिरव्या रंगाचे गवत, चौथा आहे ताजा प्रेमभाव. आणि या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे तो योग्य आहे म्हणजेच हिरवे धागे म्हणजेच ताजा प्रेमभाव. यानंतर ई आहे सांग धरावा कैसा पारा म्हणजे. या ठिकाणी सुद्धा चार पर्याय आहेत. पहिला आहे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, दोन आहे हातातून निसटणारा पारा, तीन आहे पाऱ्यासारखा चकाकणारा, आणि चार आहे पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला. आणि या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे सांग धरावा कैसा पारा म्हणजेच पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. यानंतर ई आहे अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे. या ठिकाणी पहिला प्रकार आहे पहिला पर्याय आहे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे, दोन आहे काळ्या मेघांप्रमाणे, तीन आहे आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे, चार आहे आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे. आणि त्यातला सुद्धा पहिलाच पर्याय बरोबर आहे अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजेच आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे. यानंतर पुढील जी दुसरी कृती आहे त्यामध्ये अ आहे प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा. या ठिकाणी आपला एकूण आठ प्रश्न दिलेले आहेत आणि त्या आठ प्रश्नांमधून प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आपल्याला निवडायचे आहेत. पहिल्यांदा प्रश्न पाहूया. एक आहे प्रेयसीचे नाव काय, दोन ती ओळून पाहणे का विसरली असावी, तीन भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, चार ती कुठे राहते, पाच तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे, सहा तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहेत का, नंतर सात आहे तिचे डोळे कोणता इशारा देतात, आणि आठवा प्रश्न आहे तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे. असे एकूण या ठिकाणी आपल्याला आठ प्रश्न दिलेले आहेत. त्यातून आपल्याला प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडायचे आहेत. उत्तर आहे एक ती वळून पाहणे का विसरली असावी, दोन भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, तीन तिने लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे, चार तिचे डोळे कोणता इशारा देतात, पाच तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे. असे एकूण आठ प्रश्नातून या ठिकाणी पाच प्रश्न कवीच्या मनामध्ये निर्माण झाले असावेत. यानंतर कृती क्रमांक दोनमध्येच आ आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. त्यामध्ये एक आहे वर्तमानातील ताज्या आठवणीत जर विरून चालले असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी. उत्तर आहे अनोळख्याने ओळख कैसी, गतजन्माची द्यावी सांग कोमल ओल्या आठवणींची, येतल्याच जर बुजली रांग.
यानंतर दोन आहे, तळ हातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात, मग त्यावरून भविष्य काळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल? उत्तर आहे, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या। त्यानंतर तीन आहे, विरल सुंदर आबरे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरित गेलीस। उत्तर आहे, दवांत आलीस भल्या पहाटी, दवांत आलीस भल्या पहाटी, आभरांच्या शोभेत एकदा जळून गेलीस पेरित आपल्या, मंद पावला मधल्या गंधा, जळून गेलीस पेरित आपल्या, मंद पावला मधल्या गंधा। यानंतर पुढे कृती क्रमांक 3 मध्ये अ आहे, सुचणेप्रमाणे सोडवा। त्यामध्ये एक आहे, पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। उत्तर आहे, कवीची प्रेयसी कवीला भेटण्यासाठी कोणत्या वेळी आली। यानंतर कृती क्रमांक 3 अ मध्येच 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, कवीची प्रेयसी केव्हा आली। उत्तर आहे, कवीची प्रेयसी दव भरल्या पहाटेच्या संध्याकाळी आली। त्यानंतर आ आहे, डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती। उत्तर आहे, कवी डोळ्यांना डाळिंबाची उपमा देतो। यानंतर ई आहे, कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत। तर उत्तर आहे, कवीला जाणवलेली प्रेयसीची पावले तरल शोभा आणि आठवणीचा मंद गंध पेरत जाणारी आहेत। यानंतर ई आहे, प्रेयसीच्या आठवणींसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती। उत्तर आहे, प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत कोमल व ओल्या ही दोन विशेषणे वापरली आहेत। आणि उ आहे, अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे। उत्तर आहे, अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतः करता वापरला आहे। यानंतर कृती क्रमांक 3 मध्येच आ आहे, खालील चौकटी पूर्ण करा। चौकटीमध्ये 4 कॉलम दिलेले आहेत, पाहूया। पहिला कॉलम आहे कवितेचा विषय, दुसरा कॉलम आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना, तिसरा कॉलम आहे कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह, आणि शेवटचा चौथा कॉलम आहे कवितेतील छंद। या कॉलमचं किंवा या तक्त्याचं उत्तर आपण कॉलमनुसार पाहणार आहोत। पहिला कॉलम आहे कवितेचा विषय, उत्तर आहे प्रेमातील परस्पर विरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मनस्थिती, टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन करणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे। त्यानंतर चौकटीमध्ये दुसरा कॉलम आहे कवितेची मध्यवर्ती जी कल्पना आहे ती कल्पना कोणती आहे। उत्तर आहे, दवांत आलीस भल्या पहाटे ही कविता बासी मर्डेकरांची कविता म्हणजेच प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे। पहाटेच्या संध्याकाळी कवितेची प्रेयसीची भेट झाली, तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले, तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले। परंतु ती ओळख अजूनही असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा कवी मन मात्र व्याकुळ झाले। येथे कवीने प्रेमातील परस्पर विरोधी संमिश्र भाव भावनांचे व हळव्या भाववृत्तीचे चित्रण अत्यंत तरल शब्दात केले आहे। त्यानंतर चौकटीमध्ये तिसरा कॉलम आहे कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह लिहा। उत्तर आहे, शुक्रांच्या तोऱ्यात, शुक्राच्या तोऱ्यात, तरल पावला मधील शोभा, हिरवे धागे, डोळ्यामधल्या डाळिंबाचा, कोमल ओल्या आठवणींची रांग, तळहाताच्या नाजूक रेषा,
तांबूस निर्बल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गुंदाव्या, अभ्रांच्या शोभेत मंद पावला मधल्या गंधा, हे शब्दसमूह त्यातील कल्पना सौंदर्य व आशय सौंदर्यामुळे मनाला अधिक भावतात। आणि चौकटीमध्ये शेवटचा चौथा कॉलम जो आहे तो म्हणजे कवितेतील छंद लिहा। उत्तर आहे, प्रस्तुत प्रेम कविता मुक्त छंदात रचलेली आहे। यानंतर पुढील जी चौथी कृती आहे ती आहे काव्य सौंदर्य, आणि त्यामध्ये अ आहे, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर आहे, दवांत आलीस भल्या पहाटी, ही प्रेमकविता कवी बासी मर्डेकर यांनी लिहिलेली आहे। यात त्यांनी प्रेमातील परस्पर विरोधी भावनेचे धागे गुंपून हळव्या मनस्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केले आहे। कवी म्हणतो, लक्ष भलतीकडे दाखवून प्रेमपिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे, तुझे सौंदर्य मला मोहवत आहे, तुझ्या डोळ्यात दिसणारी ती लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू। येथे कवी प्रेयशीच्या रूपसौंदर्याचे अत्यंत रसिकतेने वर्णन करतो। तिच्या डोळ्यातील लाजेच्या प्रेमाच्या लालीला डाळिंबाची उपमा देत कवी कोमल प्रेमभाव नेमकेपणाने चित्रित करताना दिसतो। यानंतर कृती क्रमांक 4 आहे, जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा, या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे, दवात आलीस भल्या पहाटी, ही प्रेम कविता कवी बासी मर्डेकर यांनी लिहिली आहे। यात त्यांनी प्रेमातील परस्पर विरोधी भावनेचे धागे गुंपून हळव्या मनस्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केलेले आहे। ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे। अशाच एका भल्या पहाटे दव पडण्याच्या वेळी आठवणींच्या धुक्यात हरवलेल्या कवीला तिच्या येण्याचा भास झाला। विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना ती आली आणि आठवणींचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी निघून गेली, असा आशय या ओळीतून व्यक्त होतो। येथे कवी कोमल प्रेमभाव मनाच्या कप्प्यात जपलेल्या प्रेयशीच्या आठवणी याविषयी बोलत आहे। प्रेमवेड्या मनाच्या हळव्या भाववृत्ती कवीने येथे अत्यंत तरलपणे टिपलेल्या आहेत। यानंतर पुढील जी पाचवी कृती आहे ती आहे अभिव्यक्ती। प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा। उत्तर आहे, दवात आलीस भल्या पहाटे ही कवी बासी मर्डेकरांची कविता म्हणजेच प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावेरम्य चित्रण आहे। ही फक्त प्रेम कविताच नाही तर भावकविता आहे। या कवितेत काव्यसौंदर्य, भावसौंदर्य व आशय सौंदर्य पुरेपूर आढळते। शुक्राच्या तोऱ्यात आलेली ती, तिच्या तरल पावलांमधील शोभा, या शब्दसमूहातील कल्पना सौंदर्य, डोळ्यांमधील डाळिंब या प्रतीकाद्वारे टिपलेले रूपसौंदर्य त्यातील वेगळेपणामुळे उठून दिसते। ही कविता भावोत्कट असून प्रेमातील परस्पर विरोधी संमिश्र भावभावनांचा व हळव्या मनोवृत्तीचा अत्यंत सूक्ष्मपणे वेध घेते। ही कविता प्रयोगशीलही आहे, कारण पुढे जराशी हसलीस नंतर अर्धविरामाचा वापर करत मागे या शब्दाची विशिष्ट मांडणी कवीने केलेली आहे, जेणेकरून वाचक मनात मागे या शब्दाविषयी कुतूहल जागे होते। ही भेट प्रत्यक्षातील आहे की स्वप्नातील, याचा अंदाज येत नाही। त्या प्रेमाचे भवितव्यही कवीने अर्ध्यावर सोडून दिले आहे, त्यामुळे वाचकांच्या मनात त्याच्या व तिच्या प्रेमाच्या या अनाकलनीय भवितव्याविषयी उत्कंठता वाढते। कविता मुक्त छंदात असली तरी कवीने आलीस जवळूनी, अडलीस
अशा ह्रस्व शब्दांद्वारे आंतरिक लय साधली आहे आणि तिसऱ्या कडव्यापासून सहाव्या कडव्यापर्यंत यमक अलंकाराचाही वापर केला आहे. म्हणून या कवितेत रचनेच्या दृष्टीने नाविन्य आढळते. या कवितेतील प्रियकर सौंदर्यसक्त रसिक आहे. तो तिच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला असला तरी त्याचा अनुभव तो संयंतपणे व्यक्त करतो. तीच हवी असा त्याचा हट्टास नाही. ती जरी कायम सोबत नसली तरी तिच्या आठवणीची कुप्पी तो आनंदाने जपतो व त्या आठवणींच्या कुप्पीतील सुगंधाचा आस्वाद तो अधूनमधून आवडीने घेत राहतो. अशा प्रकारे रचनेच्या आशयाच्या दृष्टीने त्याची प्रेमकविता वेगळी आपल्याला ठरलेली दिसते. यानंतर या कवितेची शेवटची जी कृती आहे ती आहे रसग्रहण. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर आहे दवात आलीस भल्या पहाटी ही कविता बासी मर्डेकरांनी लिहिलेली प्रेम कविता आहे. प्रेमातील परस्पर विरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मनस्थिती, टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन करणे हा या प्रस्तुत कवितेचा विषय आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीची भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा कवी मन मात्र व्याकुळ झाले असा आशय कवितेतून व्यक्त होतो. ही फक्त प्रेमकविता नाही तर भावकविता आहे. या कवितेची भाषा भावोत्कटक तरल असून सूक्ष्म भावभावनांची आंदोलने टिपणारी आहे. रसिकपणे प्रेयसीच्या रूपसौंदर्याचा, चालीतील मनमोहकपणाचा आस्वाद घेता घेता प्रेमाच्या अनाकलनीय भवितव्याचा वेध घेऊन पाहणारी आहे. आपल्या अनुभवाची कलात्मक व सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली या कवितेत आपल्याला आढळते. तसेच या कवितेत कवीने नव्या आशयाच्या प्रतीक प्रतिमांचा चपलकपणे वापर केलेला आढळतो. हिरवे धागे, तळहाताच्या नाजूक रेषा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा या प्रतीक प्रतिमा खूप बोलक्या आहेत. त्या सूचकपणे कवितेत पेरलेल्या आहेत. येथे भाषेसह विरामचिन्हांचाही नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ पुढे जराशी हसलीस नंतर कवीने अर्धविरामाचा वापर करत मागे या शब्दाची विशिष्ट मांडणी केली आहे, जेणेकरून वाचक मनात मागे या शब्दाविषयी कुतूहल जागे होते. या कवितेत काव्यसौंदर्य, भावसौंदर्य व आशयसौंदर्य पुरेपूर आढळते. एका शब्दाच्या विविध अर्धछटा येथे आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ लक्ष या शब्दाचे दोन अर्थ ध्वनित होतात. लक्ष म्हणजे तिचे लक्ष आणि लक्ष म्हणजे नेम. त्याहूनही कवितेच्या आशयसौंदर्यात भर पडली आहे. ही प्रेमकविता मुक्त छंदात रचलेली असून समर्पक शब्दात कवीच्या भावना व्यक्त करते. स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीच्या तळमळीचे, विरहाचे, मनाच्या व्याकुळतेचे येथे आपल्याला दर्शन घडते. त्यामुळे कविता वाचल्यानंतर शृंगार रसाचा आपल्याला प्रत्यय येतो. अडलीस, आलीस अशा ह्रस्व शब्दांमुळे व काही कडव्यात यमक योजल्यामुळे कवितेत आंतरिक लय साधली गेली आहे. प्रस्तुत कवितेचे रचनासौंदर्य, तिच्यातील कल्पनासौंदर्य अप्रतिम आहे. त्यामुळे ही कविता मला खूप खूप आवडते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कविता सहावी या कवितेचा आपण पूर्ण आशय आणि त्या कवितेवरील संपूर्ण स्वाध्यायकृती पाहिली. यानंतर पुढचा जो पाठ आहे सात, माणूस बांधूया, याविषयी लवकरच व्हिडिओ अपलोड होत आहे. आपल्याला विनंती आहे, व्हिडिओ तयार करण्यासाठी वेळ लागत आहे, त्यामुळे आपण जास्त
घाई करू नये आणि व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यावरती तुम्हाला जेव्हा जेव्हा आय बटन दिसेल तेव्हा आपण त्या आय बटनचा वापर करा आणि तुमच्या 11वीचे जे मागील पाठाचे जे व्हिडिओ आहेत ते आपण न शोधत बसता डायरेक्ट त्या आय बटनचा वापर करून त्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। काही ठिकाणी ऑडिओ करत असताना काही शब्दामध्ये बोलताना मिस्टेक झाले असेल तर आपण मला नक्कीच माफ कराल। धन्यवाद।